सदरचा लेख हा शांताराम कर्णिक सर यांच्या शिवरायांच्या स्फूर्तिकथा या पुस्तकामधून घेतलेला आहे. जर आपणास हे पुस्तक हवे असेल तर मनोरमा प्रकाशन दादर ह्या संपर्क करावा 98 19 20 04 08. शिवाजीराजांनी तोरणावर आजगड घेतल्याचे कळताच आदिलशहा खूप चिडला होता. आता त्याला शिवाजीराजांचा बंदोबस्त करायचा होता. आदिलशहाने 12 मावळ्यातल्या वतनदारांना शिवाजीराजांना कुठल्याही प्रकारची मदत करू नये अशी फरमाने पाठवली. त्यातील शिवाजीराजांचे निष्ठावंत सहकारी दादाजी प्रभू गुप्ते देशपांडे यांचे वडील नरसप्रभू देशपांडे यांना सुद्धा फरमान केले. त्या आदिलशाहीची सही शेक्यांचे शाही फरमान वाचताच वृद्ध नरसप्रभूंची छाती धडधडू लागली. पण ते फरमान नजरे खालून घालून दादाजी हा त्यांचा मुलगा त्याला म्हणाला, बाबा हे फरमान मी शिवाजीराजांना दाखवून येतो. वडिलांचा होकार मिळताच दादाजी प्रभू शिवाजीराजांकडे गेला व ते फरमान त्यांच्या हाती देऊन त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. दादाजी देशपांड्यांना अगोदर बसायला सांगून राजे त्याला म्हणाले, दादाजी तुमच्या वतनी मुलखातील रोहिणेश्वर हा जागृत दैवता समोर आपला सर्वांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. राजे म्हणाले, अशा स्थितीत आदिलशाही दरबारातील कागदी फरमानेच काय. तुम्हीही आदिलशाहींची चिंता करू नका. प्रत्यक्ष आदिलशाही जरी आमच्यावर चालून आला तरी विजय आपलाच होणार आहे याविषयी आमच्या मनात जराही शंका नाही. पण तसं पाहिलं तर दादाजी कुठे त्या फरमानाला घाबरले होते. घरातल्या माणसाने सांगितलेली गोष्टच जर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने सांगितली तर ती अधिक पडते हे दादाजीला ठाऊक असल्याने तो ते फरमान घेऊन शिवाजीराजांकडे आला होता. अर्थात त्याचा तो अंदाज खरा ठरला. शिवाजीराजांनी आपल्या कारभाऱ्यांकडून लिहून घेतलेले पत्र जेव्हा दादाजींच्या हाती दिले व दादाजीने ते त्यांच्या वडिलांच्या नरसप्रभूंच्या स्वाधीन केला तेव्हा ते वाचून नरसप्रभू म्हणाले, दादाजी ते शाही फरमान स्वयंपाकघरातल्या चुलीत नव्हे तर पाणी तपवण्यासाठी पेटवलेल्या चुलीत जाळून टाक. शिवाजीराजांचे पत्र वाचून आता माझाही निश्चय झाला आहे की त्या परख्या आदिलशाहींच्या सावलीत 100 वर्ष जगण्यापेक्षा आपल्या शिवाजीराजांनी सुरू केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या सरंगणात उद्या जरी सर्व कुटुंबाची आहुती पडली तरी आपल्या जीवाचे सार्थक होणार आहे. तर इकडे दादोजी कोंडदेव यांनी जहागिरीची घडी अतिशय चांगली बसवली होती आणि त्यात शिवाजीराजेही लक्ष देत होते. पण आता वृद्धत्वामुळे दादोजी कोंडदेव अधूनमधून आजारी पडू लागल्यामुळे जहागिरीचा कारभार शिवाजीराजांना जास्त लक्ष घालणे भाग पडले. एकीकडे हे काम करीत असताना राजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोक्याच्या ठिकाणी घोडदळ व पायदळ तैनात केले. सर्व बाजूने स्वराज्य सुरक्षित केले. त्यामुळे त्या छोट्याशा स्वराज्यात का होईना पण रयतेला जणू रामराज्यच अवतरल्यासारखं वाटू लागले. परंतु आता दादोजी कोंडदेव अंथरुणाला खिळले. शिवाजीराजे वेळात वेळ काढून दिवसातून एकदा तरी त्यांच्या घरी जात व त्यांची चौकशी करीत. असे चाललेले असताना एके दिवशी दादोजींच्या प्रकृतीने एकदम गंभीर स्वरूप धारण केले. शिवाजीराजे त्यांना पाहायला गेले. शिवाजीराजांना पाहून दादोजी कोंडदेव कातर स्वरात म्हणाले, राजे आमची ही ज्योत आता कुठल्या क्षणी विझेल ते सांगता येत नाही. पिकलं पान आम्ही आता कधीही गळून पडू. आजवर थोरल्या महाराजांनी आणि महासाहेबांनी आणि तुम्ही जशी माझवर मायेची प्रेम धरवलीत तशीच छाया तुम्ही माझ्या पश्चात माझ्या कुटुंबियावर धरावी. दादोजींचे हे बोलणे ऐकून शिवाजीराजांचे डोळे पाणावले. त्या बोलण्याने शिवाजीराजांच्या डोळ्यातून अश्रू आले. राजे तिथे रडू लागले. परंतु क्षणभर अवाक होऊन ते दादोजींना म्हणाले, काका ज्योत विझण्याच्या गोष्टी कसल्या करता. या ज्योतीच्या प्रकाशात आताच कुठे स्वराज्याची वाट चालायला आम्ही सुरुवात केली आहे. खरा खडतर प्रवास यापुढे सुरू होणार आहे. अशा स्थितीत ज्योतीची जास्त जरुरत तर यापुढे तर आहे. त्यावर दादोजी म्हणाले, राजे आम्ही खरं तेच बोलतोय. आता तुमचा सावध करायला महासाहेब व थोरले महासाहेब आहेतच. त्यावर शिवाजीराजे म्हणाले, काका आमच्या मनात स्वराज्य स्थापनेचं बीज जरी महासाहेबांनी पेरलं असलं तरी त्याला खतपाणी तुम्ही घातलं. आज त्या बीजाचं रोपटं झालं. या रोपट्याचा फुला फळांनी बहरलेल्या महावृक्ष पाहायला मिळावा असं नाही का तुम्हाला वाटत. त्यावर बोलता बोलता थकवा आलेले दादूजी धिम्या आवाजात म्हणाले, राजे माणसाच्या सर्व इच्छा कधीच पूर्ण होत नसतात. आपण जरी गुलामीत जन्मलो असलो तरी आपल्याला मृत्यू स्वातंत्र्यात यावा ही माझी सर्वात मोठी इच्छा होती. ती तुम्ही पूर्ण केली असल्याने मी आता मोठ्या समाधानाने मृत्यूला समोर जायला तयार आहे. आपले बोलणे दादूजींनी जेमतेम पूर्ण केले आणि त्यांनी आपल्या मुलाला शिवाजीराजांच्या स्वाधीन केले आणि देवाचे नाव घेत कायमचे डोळे मिटले.
दादोजी कोंडदेवांच्या मृत्यूने दुःखी शिवाजी राजांना जणू आपल्या घरातले एखादे प्रेमळ वडीलधारी माणूस जावे एवढे झाले। दादोजी कोंडदेव हे जणू शिस्त, निष्ठा व दूरदृष्टी या सद्गुणांचा एक जिवंत पुतळाच होते। अशा दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्याने राजांना आपला एक आधार गेल्याचं दुःख झालं। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।